त्याच्या आधी एकदा कर्ज माफी झाली होती फडणवीस सरकारच्या काळात. फडणवीस आज परभणीत बोलले, विरोधी पक्षनेते फक्त टीका करतात, विरोध करतात, विकास कामाला सहकार्य करत नाही, पण तुमच्यासारखं खोटड विरोधी पक्षनेते बोलत नाही. तुमच्या काळामध्ये 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर झाली, ती मिळाली किती? 18,649 कोटीची. म्हणजे 15,351 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात टाकले नाही. त्याच्या उलट उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती, त्यावेळेस ती जाहीर केली होती 20,460 कोटीची. त्यातले शेतकऱ्याच्या खात्यात 20,460 पैकी 20,418 कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात गेले होते.